हेरवाडमध्ये राजर्षी शाहू ग्रामविकास आघाडीच्या वतीनं आज भव्य पदयात्रा काढण्यात आली. गावातील सर्व प्रभागातून ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष म्हणजे वृद्ध मतदार तसेच महिला मतदारांनी देखील पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या पदयात्रेचा जनसागर लोटला होता. अशी पदयात्रा गावात कधीच झाली नव्हती असं मत येथील मतदारांनी मांडलं. तसेच सांगता सभेत बोलत असताना राजश्री शाहू गाव विकास आघाडीचे प्रमुख आर बी पाटील म्हणाले, राजश्री शाहू पॅनलचे आम्हाला भक्कमपणे उभा राहून अगदी निंबाळकर साहेबांनी म्हटल्यासारखं अगदी पूर्णपणे आपल्याला यश मिळेल ह्या पद्धतीनं आपलं आता हे वातावरण तयार झालेलं आहे. आणि त्यासाठी 18 तारखेला सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं सगळ्या लोकांना सांगून करून आपल्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना चांगलं मतदान कसं होईल आणि 100% निवडून कसं येईल या पद्धतीनं सर्वांनी मतदान करायचं आहे आणि सगळ्यांना म्हणजे चांगल्या प्रचंड बहुमतानं निवडून आणायचं आहे एवढंच मी सांगतो. आणि आपल्या पाठीमागे भक्कम असे नेते मंडळी आहेत, निंबाळकर साहेब आहेत, बाकीचे सर्व आहेत. त्यांनी आता सांगितलेलं आपलं एक काम कुठलं ते तपू देणार नाही. त्यासाठी आपण त्यांना त्यांच्या ह्याच्यासाठी म्हणून आपलं हे पॅनल 100% निवडून साहेब येणार आणि 18 तारखेला मतदान चांगलं होणार, निवडून येणार आणि 20 तारखेला तुम्ही इकडे गुलाल लावण्यासाठी तुम्ही 100% येणार एवढं मला या गावकऱ्यांच्या वतीनं अगदी 100% मला विश्वास आहे एवढं बोलताना मी माझे 2 शब्द संपतो. दरम्यान हेरवाड गावच्या ग्रामस्थांनी मोठ्या विश्वासानं आमच्या राजर्षी शाहू ग्रामविकास आघाडीकडं एक हाती सत्ता सोपवली आणि ग्रामस्थांच्या विश्वासाच्या जोरावर आम्ही कोट्यवधीचा विकास केला आणि हेरवाड गावचं नाव देशपातळीवर पोहोचवलं हे जनतेला माहीत आहे. आम्ही काम करणारी मंडळी आहोत. आम्ही आश्वासनं कधी देत नाही. आम्ही प्रत्यक्षात विकास कामं करतो. मागील निवडणुकीत गावासमोर आमच्या राजर्षी शाहू ग्रामविकास आघाडीनं जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यानुसार गावातील अनेक विकास कामं मार्गी लावली आहेत. हे सर्व मतदारांनी विरोधकांना उद्याच्या रविवारी मतदानादिवशी आपण दाखवून द्यायचं आहे असं माजी सरपंच सुसंगीता पाटील यांनी सांगितलं. मराठी एस न्यूजसाठी हेरवाडहून संदीप अडसूळ. श्री शाहू ग्रामविकास आघाडी हेरवाड गेल्या वर्षी लोकनियुक्त सरपंच श्री सुरगोंडा पाटील साहेब यांच्या 5 वर्षात कारकिर्दमध्ये भरपूर विकास कामं झालेली आहेत. पहिल्यांदा जे झालेलं आहे ते गावातील मुलांसाठी प्रशस्त असं मैदानाची सोय करून दिलेली आहेत. परत आपले CCTV कॅमेरे पण बसवलेले आहेत. बौद्ध समाजासाठी आणि गावभाग माळभागमध्ये निधी लावण्यात आलेला आहे. 15 वर्ष रगडलेलं पहिला हनुमान मंदिरचं काम पूर्णत्वास मार्गी झालेलं आहे. परत जल जीवन मशीन अंतर्गत नवीन पाण्याची टाकी व शुद्ध पाण्याची सोय केलेली आहे. गावातले प्रमुख चौकामध्ये CCTV बसवलेले आहेत. तालुक्यात ग्रामीण भागात प्रथम घंटागाडी आपल्या गावामध्ये आली, हेरवाड गावामध्ये आलेली आहे. परत गावातील प्रमुख चौकामध्ये कचरा कुंडी केलेली आहे. गावातील प्रमुख चौकांमध्ये हायमास्ट बसवण्यात आलेले आहे. गावातील नागरिकांसाठी RO फिल्टर पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. परत खरं तर मला सांगायला अभिमान वाटतोय, संतूबाई मंदिर हे बवर्गामध्ये केलेलं आहे. ज्या त्यासाठी किती काय काय प्रयत्न केलेले आहेत ते सगळ्या गावकऱ्यांना माहीत आहे. आपले सरपंच आणि त्यांच्याबरोबर असलेली टीम त्यांनी धनगर समाजाने सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेला आहे. आणि एक आपल्या देशामध्ये नाव गाजवलेलं आहे ते म्हणजे विधवा प्रथा बंदी करून आपलं हेरवाड गावाचं नाव हे देशामध्ये आपल्या सरपंच साहेबांनी नेलेलं आहे. आणि इथून पुढे जे काय करणार आहेत कामं ते आता आम्ही जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेले आहेत. तरी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता राजश्री शाहू ग्रामविकास आघाडींना तुम्ही भरपूर मतदान करून निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे.